नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आज दिनांक 23 जानेवारी 2024 रोजीचे, पाहणार आहे कांदा बाजार भाव व आवकेची परिस्थिती, पाहणार आहे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ महत्त्वाचे आहे मित्रांनो, कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच कांदा बाजार भाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील. तर चला तर मित्रांनो, जरा वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज जर पाहिले मित्रांनो, तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक ही बाजारात आली असून कांदा बाजार भावातही अतिशय मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय मोठ्या प्रमाणात बाजारात आवक आल्या कारणामुळे बाजार समितीने विही उद्याचे निलाव हे बंद राहतील असा निर्णय हा बाजार समितीमध्ये घेतलेला आहे. तर आपण जर पाहिले तर सरासरी बाजार भाव पाहिले तर मित्रांनो, सोलापूरमध्ये एक नंबर कांदा हा 1600 ते 1900 रुपयेपर्यंत विकला गेला, तसे 2 नंबर कांदा हा 1500 ते 1700 रुपयेपर्यंत विकला गेला, तसे 3 नंबर कांदा हा 1300 ते 1500 रुपयेपर्यंत विकला गेला व चिंगळी ही 500 ते 800 रुपयेपर्यंत विकली गेली, तर जोड कांदा हा 300 ते 600 रुपयेपर्यंत विकला गेला. सरासरी आपण पाहिले मित्रांनो, तो मागील तुलनेत तर कांदा बाजारभावात आपल्याला आज सोलापूरमध्ये घसरण पाहायला मिळाली. 2 दिवस मार्केट बंद असल्या कारणामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात बाजारात आवक ही आल्यामुळे बाजार समितीने पुढील म्हणजेच उद्या कांदा बाजारभाव ही बंद ठेवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. तरीही सोलापूरमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ही महत्त्वाची बातमी लक्षात घ्यायची आहे, जेणेकरून आपला कांदा बाजारात येणार नाही व तसेच आपला कांदा खराब होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.